श्रीमती दाभाडे एस डी कर्मवीर गौरव पाटील माध्यमिक विद्यालय कोपरगाव. आज आपण एनटीएससी एग्जाम मधील बुद्धिमत्ता या विषयांतर्गत लपलेली आकृती शोधणे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये दोन प्रकारच्या प्रश्न आकृती असतात, एक पूर्ण आकृती एक अपूर्ण आकृती. दोन्ही प्रकारचे प्रश्न आपण आज बघणार आहोत. पहिल्यांदा आपण पहिला प्रकार बघणार आहोत, पूर्ण आकृती. पूर्ण आकृती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात ते आज आपण बघूया. दिलेल्या प्रश्नाकृतीत पर्यायातील एक आकृती दडलेली म्हणजे लपलेली आहे ते ती आकृती कोणत्या पर्यायामध्ये आहे तो योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आपण या ठिकाणी आकृती बघणार आहोत. या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे, प्रश्न आकृतीचं निरीक्षण करायचं आहे, त्यानंतर पर्यायांचा विचार आपल्याला करायचा आहे. प्रत्येक पर्यायाचा या ठिकाणी विचार करायचा आहे. पहिला जो पर्याय आहे बघा, पहिला पर्याय बघा, तर तो त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आकृती, त्या पद्धतीची आकृती दिसते का? एखादं कुठली तरी रेषा आपण काय करायची आहे, मुख्य रेषा समजायची आहे आणि त्यानुसार ती रेषा दिसते का? या ठिकाणी जर बघितलं आपण तर हा आकार आणि हा आकार सारखा दिसतोय आपल्याला, परंतु हा उलटा आहे, या बाजूने कर्व आहे आणि याचा खालच्या बाजूने कर्व आहे, म्हणजे आपला पहिल्या नंबरची आकृती ही उत्तर नाही. त्यानंतर आपण काय करणार आहोत, दुसरी आकृती बघणार आहोत. तर दुसरी आकृती या ठिकाणी बघणार आहोत, तर दुसरी आकृती बघा आपल्याला दिसते का? तर या ठिकाणी आपल्याला ही जी स्टँडिंग लाईन आहे ती आपल्याला दिसते आहे, ती बरोबर त्या ठिकाणी मॅच होते. तर या ठिकाणी आपल्या दोन नंबरचा जो पर्याय आहे त्या ठिकाणी दोन नंबर ही आकृती आपल्याला त्या ठिकाणी भेटलेली आहे, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ती दोन नंबरची आकृती आहे. तरीही आपण तीन नंबरची आकृती येथे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तीन नंबरची आकृती जर बघितली तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिसतोय, परंतु हा पूर्ण काटकोन त्रिकोण आहे, तर या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण नाहीये. या ठिकाणी काय पूर्ण त्रिकोण या ठिकाणी नाहीये, म्हणून तीन नंबरचा पर्याय सुद्धा आपला बरोबर नाहीये. त्यानंतर चार नंबरचा पर्याय आपण बघणार आहोत, तर चार नंबरचा पर्याय सुद्धा या ठिकाणी थोडासा असा आकार आहे, परंतु जो ही लाईन आहे ती वेगळी आहे, म्हणून चार नंबरचं उत्तर सुद्धा आपलं उत्तर नाहीये. म्हणजे याचा अर्थ आपला दोन नंबरचा पर्याय हा बरोबर उत्तर आहे. आणखी एक प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे आणि चार पर्याय दिलेले आहेत, तर आपण या ठिकाणी प्रत्येक पर्यायाचे या ठिकाणी विचार करूया. पहिला पर्याय आपण बघूया. तर पहिला पर्यायाची जी आकृती आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिसते, परंतु या ठिकाणी कर्व आहे आणि या ठिकाणी स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे हा जो पर्याय नाही. त्याच्यानंतर दोन नंबरची जर आकृती घेतली तर या ठिकाणी काटकोन दिसतोय आणि या ठिकाणी सुद्धा काटकोन आहे, परंतु तिथं स्ट्रेट लाईन आहे आणि त्या ठिकाणी वलाकार अशी लाईन आहे. त्यानंतर तीन नंबरचा पर्याय आपण बघणार आहोत. तीन नंबरचा पर्याय जर बघितला तर तीन नंबरचा पर्यायामध्ये सुद्धा या ठिकाणी काटकोन दिसतोय, परंतु या ठिकाणी काटकोन दिसतोय, या ठिकाणी काटकोन दिसतोय. तर त्या ठिकाणी चौरस चार भुजा आहे, तर या ठिकाणी हे त्रिकोण आहे, म्हणजे हे सुद्धा आपलं बरोबर उत्तर नाहीये. तर चार नंबरची आकृती आपण या ठिकाणी बघूया. चार नंबरची जर आकृती बघितली तर या ठिकाणी आपल्याला सेम आकृती या ठिकाणी फाइंड आउट होते, म्हणजे चार नंबरचं सेम आकृती या ठिकाणी फाइंड आउट झालेली आहे, म्हणजे चार नंबरचा पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारच्या प्रश्न आकृती बघणार आहोत. दुसरा प्रकार बघूया. दुसरा प्रकार काय आहे, तर अपूर्ण आकृती आहे. या ठिकाणी प्रश्न आकृतीत अपूर्ण आकृती दिलेली असते आणि पर्यायामधील आकृतीमध्ये ती आकृती शोधायची असते. तर या ठिकाणी ही प्रश्नाकृती दिलेली आहे, ह्या चार पर्यायामध्ये कुठे आहे ती आपल्याला शोधायची आहे, म्हणजे कुठल्या आकृतीत ती लपलेली आहे ती शोधायची आहे. तर या ठिकाणी झेड आकार आहे, हा जो झेड आकार आहे परंतु पूर्ण झेड नाहीये, सेम आकार आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी बघितलं तर थोडासा आकार तसा दिसतोय परंतु परफेक्ट त्या ठिकाणी नाहीये, म्हणजे दुसऱ्या नंबरची आकृती आपल्याला सापडत, दुसऱ्या नंबरच्या पहिल्या नंबरच्या आकृतीत आपल्याला ही आकृती सापडत नाही. आता दोन नंबरची आकृती या ठिकाणी बघायची आहे, तर दोन नंबरच्या आकृतीमध्ये झेड हा या ठिकाणी कर्व दिसतोय, परंतु फक्त कर्व आहे, म्हणजे झेड आकार त्या ठिकाणी दिसत नाहीये. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला ही आकृती प्रश्न आकृती या ठिकाणी दिसते. तर या ठिकाणी असा हा झेड आकार तयार झालेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे ते तीन नंबरच्या आकृतीत आपल्याला सापडलेले आहे. त्यानंतर चार नंबरची आकृती जर बघितलं तर चार नंबरची आकृती सुद्धा झेड दिसतोय, परंतु या ठिकाणी हा जो झेड बघितला तर हा झेड शॉर्ट आहे, म्हणून ही या चार नंबरच्या आकृतीत सुद्धा प्रश्न आकृती आपल्याला दिसत नाहीये, म्हणजे आपला जो पर्याय अचूक पर्याय आहे ते तीन नंबरची आकृती आहे.
आणखी दुसऱ्या आकृती आपण या प्रकारामध्ये बघणार आहोत. या ठिकाणी अपूर्ण आकृती दिलेली आहे आणि ही अपूर्ण आकृती आपल्याला या चार पर्यायांमध्ये शोधायची आहे. पूर्ण आकृतीत आपल्याला शोधायची आहे. पहिला जो पर्याय पहिल्या ज्या आकृतीत आहे का आपण ती शोधूया. तर या ठिकाणी असा आकार दिसतोय परंतु ही जी तितकी लाईन आहे तर या ठिकाणी ही सरळ लाईन आहे. म्हणजे एक नंबरच्या आकृतीत आपल्याला आकृती सापडत नाहीये. म्हणजे एक नंबरचा पर्याय आपला उत्तर नाही. त्यानंतर आपण दोन नंबरच्या आकृतीत बघूया. तर या ठिकाणी तसं थोडासा त्या प्रकारचं आकार या ठिकाणी दिसतोय परंतु या ठिकाणी सुद्धा परफेक्ट त्या ठिकाणी आकार नाहीये. म्हणजे दोन नंबरच्या आकृतीत सुद्धा आपली अपूर्ण आकृती दडलेली नाहीये. आता आपण तीन नंबरच्या आकृतीत विचार करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला सेम आकार आहे परंतु या ठिकाणी इथं कट झालेली आहे. म्हणजे तीन नंबरच्या आकृतीत सुद्धा आपल्याला अपूर्ण आकृती सापडत नाहीये. तर आता आपण चार नंबरच्या आकृतीत बघूया. चार नंबरच्या आकृतीत जर इथं विचार केला तर या ठिकाणी सेम तशा पद्धतीचा आकार या ठिकाणी आपल्याला दिसतोय. म्हणजे या ठिकाणी चार नंबरच्या आकृती आपलं बरोबर असं कसं पर्याय आहे. अशा प्रकारचे प्रश्न दोन्हीही प्रकरणांवर विचारलेले असतात.